महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के सोशल मीडिया विभाग ने 28 और 29 मई को नागपुर में 2 दिवसीय राज्य और राष्ट्रीय सोशल मीडिया नवसंकल्प शिविर का आयोजन किया है। 28 मई को वनामती हॉल में आयोजित होने वाले इस शिविर में स्थानीय विधायक व महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस सोशल मीडिया विभाग के प्रदेश कार्यकारिणी के पदाधिकारी भाग लेंगे, जबकि देश भर के 30 राज्यों के कांग्रेस सोशल मीडिया पदाधिकारी इस शिविर में भाग लेंगे। ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद में विशाल मुत्तेमवार द्वारा दी गई है। 29 मई को वाड़ी हिंगना रोड पर सॉलिटेयर बैंक्वेट हॉल में शिविर का आयोजन महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस सोशल मीडिया विभाग द्वारा उदयपुर चिंतन शिविर की पृष्ठभूमि पर किया गया है। शिविर में आगामी चुनाव की रणनीति, भाजपा द्वारा फैलाया जा रहा झूठा इतिहास, दुष्प्रचार के विरोध और अटूट प्रतिक्रिया के साथ साथ जागरूकता पर मार्गदर्शन प्रदान किया जाएगा। चुनाव में सोशल मीडिया की निश्चित जिम्मेदारी, सोशल मीडिया की भूमिका और सोशल मीडिया के भविष्य के पाठ्यक्रम पर भी मार्गदर्शन दिया जाएगा। इस सोशल मीडिया शिविर में महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस अध्यक्ष नाना पटोले, लोक निर्माण मंत्री अशोक चव्हाण इनका मार्गदर्शन रहेगा। साथ ही पशुपालन मंत्री सुनील केदार, महिला एवं बाल विकास मंत्री यशोमती ठाकुर, राज्य मंत्री विश्वजीत कदम, अखिल भारतीय कांग्रेस कमेटी सोशल मीडिया विभाग के प्रमुख रोहन गुप्ता, कांग्रेस प्रवक्ता अलका लांबा और वरिष्ठ नेता इस शिविर में सहभागी होंगे। साथ ही 29 मई के राष्ट्रीय शिविर में प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, राजस्व मंत्री बाला साहेब थोरात, कांग्रेस प्रवक्ता अलका लांबा, कांग्रेस के वरिष्ठ नेता जयराम रमेश, सलाहकार सचिन राव, प्रवक्ता पवन खेड़ा के साथ साथ कांग्रेस के वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित रहेंगे। स्वागत करतो मी महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी च्या सोशल मीडिया विभागाचा अध्यक्ष या नात्याने आपण या सगळ्या लोकांना इथे मी आमंत्रित केलं आहे माहिती देण्याकरिता की एक अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम येणाऱ्या 28-29 तारखेला नागपूर शहरामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही इथे घेणार आहोत। त्या कार्यक्रमाची विस्तृत माहिती देण्याकरिता आजची ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही इथे आयोजित केलेली आहे। तर आमचा जो कार्यक्रम आहे तर तो सोशल मीडिया विभागाशी संबंधित आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज सोशल मीडियाचं महत्त्व आपल्या प्रत्येक जीवनाच्या घटकामध्ये वाढलेला आहे, तो त्याचप्रमाणे राजकारणामध्ये सुद्धा सोशल मीडियाचं महत्त्व हे प्रचंड प्रमाणावरती वाढलेलं आहे। एक डेटा असा आहे की आज आपल्या भारतामध्ये 43% लोक आज इंटरनेटचा वापर करतात आणि सर्वात जास्त इंटरनेटचा वापर होतो तो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये, म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या एकूण जनसंख्येपैकी 61% लोक आज इंटरनेटचा वापर करतात आणि आपल्या जनसंख्येच्या एकूण 60% लोक हे कुठल्या ना कुठल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करतात आणि त्याचबरोबर रोज ॲट अन ॲव्हरेज एक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या सोशल मीडिया साईटवरती जाऊन 2 तास तरी आपले रोज देतो। तर ही एक संधी आहे फक्त काँग्रेस पक्षासाठी नव्हे तर सर्व राजकीय पक्षांसाठी की त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची, जनतेपर्यंत आपली बाजू मांडण्याची। म्हणून या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, तर ते फेसबुक असेल, ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल, हे सगळे जे प्लॅटफॉर्म आहे हे आता अतिशय महत्त्वपूर्ण झालेले आहेत। टी व्ही चॅनल्स याच्या आधी जो काम करायचं ते आज डिजिटल मीडियमच्या माध्यमातून लोकांपर्यंत राजकीय पक्ष त्यांची एक दौड लागली आहे की ते आपली बाजू त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी। तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये आपल्याला माहिती आहे की जे आमचं उदयपूरमध्ये एक चिंतन शिबिर झालं आणि तिथे असा ठराव झाला की आपल्याला जर भारतीय जनता पार्टीशी मुकाबला करायचा असेल तर आपल्याला प्रत्येक फ्रंटवरती आपली ताकद वाढवावी लागेल आणि त्यामध्ये सोशल मीडिया हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि म्हणून या अशा अधिवेशनाचं आयोजन ज्याच्यामध्ये 28 तारखेला आम्ही राज्यभरातून जे आमचे महाराष्ट्राचे पदाधिकारी आहेत त्यामध्ये माझ्या राज्य कार्यकारिणीतील लोक आहेत ज्यांची घोषणा मी 15 दिवसाआधी केली आणि आमचे प्रत्येक विधानसभेमध्ये अध्यक्ष आहेत आणि जिल्हा अध्यक्ष आहेत या सगळ्या लोकांना आम्ही नागपूरमध्ये आमंत्रित केलं आहे आणि त्यांचा 1 दिवसीय अधिवेशन ज्याच्यामध्ये त्यांचं प्रशिक्षण, त्यांच्याबरोबर चर्चा, त्यांना ट्रेनिंग, काही एक्सपर्ट्सला आम्ही बोलवलं आहे, काही आमचे जे सिनियर लीडर्स आहेत ते सुद्धा येऊन त्यांना मार्गदर्शन
करणार आहे। असा कार्यक्रम 28 तारखेला याचं आयोजन आम्ही वनामती सभागृह आपलं स्वर्गीय वसंतराव नाईक सभागृह जे आहे वनामती धरमपेठ तिथे तुम्ही त्यांचं आयोजन केलेलं आहे। या एक दिवसीय कार्यक्रमामध्ये आमचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब हे या कार्यक्रमाचं उद्घाटन करतील आणि माननीय अशोकराव चव्हाण साहेब त्यानंतर विजय वडट्टीवार जी मंत्री आदरणीय सुनील केदार साहेब या अभिजित भाऊ हे सगळे लोक आणि आमचे स्थानिक आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी हे सुद्धा या कार्यक्रमामध्ये यांचं सहभाग राहणार आहे आणि म्हणूनच हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे। तो 28 तारखेचा आणि 29 तारखेला पूर्ण देशातील आमचे जे सोशल मीडियाचे पदाधिकारी आहेत म्हणजे 30 राज्यावरून प्रत्येक राज्यावरनं प्रतिनिधी हे नागपूर शहरामध्ये येणार आहे नॅशनल एक्झिक्युटिव्हसाठी आणि या नॅशनल एक्झिक्युटिव्हमध्ये आमच्या प्रत्येक राज्यामधनं जे प्रतिनिधी येतील त्यांना मार्गदर्शन करण्याकरिता आमचे नॅशनल म्हणजे आमच्या नॅशनल नेतृत्वामधनं काही प्रमुख लोक हे 29 तारखेला नागपूरला येणार आहे। त्यामध्ये आमच्या सोशल मीडियाचे अध्यक्ष रोहन गुप्ताजी आहेत, प्रमुख प्रवक्ते पवन खेराजी आहेत, अलका लांबाजी आहेत, त्यानंतर जयराम रमेशजी, सचिन रावजी, पृथ्वीराज चव्हाण साहेब आमच्या राज्याचे माजी मुख्यमंत्री हे सुद्धा आणि आमचे सन्माननीय मंत्री बाळासाहेब थोरात साहेब हे सुद्धा 29 कार्यक्रमामध्ये येऊन जे पदाधिकारी त्या 29 कार्यक्रमामध्ये सहभाग घेणार आहे त्यांना मार्गदर्शन करणार आहे। काही एक्सपर्ट्सला सोशल मीडिया फ्रंटवरती जे काम करतात काही इन्फ्लुएन्सर्स आहेत या सगळ्या लोकांना सुद्धा आम्ही या आमच्या शिबिरामध्ये आमंत्रित केलं आहे, ते सुद्धा इथे मार्गदर्शन करणार आहे आणि फक्त मार्गदर्शन नव्हे तर जे पार्टिसिपेंट्स आहे त्यांच्याबरोबर एकूण चर्चा करून पुढील आमची जी सोशल मीडियावरती स्ट्रॅटेजी राहणार आहे 2024 तर याच्यावरती पूर्ण चर्चा करून त्यांचे इनपुट्स घेऊन आम्ही पुढची जी आमची सोशल मीडियाची स्ट्रॅटेजी राहणार आहे ती आम्ही त्याच्यावरती ठरवणार आहोत आणि काही गोष्टी काँग्रेस पक्षाचं जे ध्येयधोरण आहे आणि पुढील कुठल्या पद्धतीनं आम्हाला आमचे जे पदाधिकारी आहेत किंवा आमचे जे व्हॉलंटियर्स आहेत त्यांना कुठल्या पद्धतीनं मोटिवेट करायचं आहे ट्रेन करायचं आहे याचंसुद्धा या सगळ्या या 2 दिवसीय जो आमचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींवरती चर्चा होईल, अभ्यास होईल आणि त्यांचं मार्गदर्शन होईल आणि सर्व सिनियर लीडर्स काही अजून 1-2 लीडर्स त्याच्यामध्ये ॲड होतील। तर येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही या पद्धतीनं 28 आणि 29 या 2 दिवसाचं शिबिर आम्ही नागपूर शहरामध्ये घेणार आहे। 29 जे शिबिर आहे ते सॉलिटेअर बँक्वेट हॉल जे वाडी हिंगना रोडवरती आहे तिथे आम्ही घेणार आहे कारण की तिथे राऊंड टेबल कॉन्फरन्स आम्हाला करायची आहे आणि ती चर्चा जी आहे ती प्रत्येक राज्याला एक टेबल असेल आणि त्याच्यावरती आम्ही त्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये आम्ही चर्चा करणार आहोत आणि 28 आमची जी प्रशिक्षण होणार आहे ते वनामतीमध्ये 28 होणार आहे। तर हीच माहिती आपण सगळ्या लोकांना द्यायची होती। तर काही प्रश्न काँग्रेस के राष्ट्रीय कार्यकारिणी के सदस्य और सोशल मीडिया विशेषज्ञ इस सोशल मीडिया शिविर में मार्गदर्शन प्रदान करेंगे, ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद के दौरान विशाल मुत्तेमवार द्वारा दी गई है। कैमरा पर्सन सुभाष भुटले के साथ क्षितिजा देशमुख, BCN News नागपुर।